लोक म्हणतात ते 4000 वर्ष जगले. लोक म्हणतात हे झाड अगस्त्य मुनीने 6000 वर्षांपूर्वी लावलं होतं. कानडी त्याला दोड्ड संपिगे मरा म्हणतात. अगस्त्य मुनीने आपलं सूक्ष्म शरीर इथं ठेवून गेले ह्या शिवलिंगात. योगाचा सर्वात पहिला दीक्षाविधी हिमालयातील कांती सरोवराच्या किनारी पार पडला गेला. केदारनाथ पासून अंदाजे 6 ते 7 किलोमीटर दूर त्याला कांती सरोवर असं म्हणतात. कांती सरोवर म्हणजे कृपेचं सरोवर. त्याला कृपेचं सरोवर असं म्हटलं गेलं कारण ह्या सरोवराच्या किनाऱ्यावर पहिला योग कार्यक्रम पार पाडला गेला साधारण 12 ते 15 हजार वर्षांपूर्वी. आदियोगी जेव्हा हिमालयातील वरच्या भागात प्रकटला हजारोच्या संख्येने लोक जमा झाले कारण त्याचं व्यक्तित्व तसं होतं की लोक स्वाभाविकपणे त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्याच्याकडे येऊन बसले. पण तो एक शब्दही न बोलता डोळे मिटून निशब्द बसून असे. लोक वाट पाहत बसून राहिली. तो असाच नुसता बसून राहिला महिनोन महिने कुठलीच हालचाल न करता. लोकांना कळलं जर एखादा असा निश्चल बसत असेल तर नक्कीच तो त्याच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे पोचला असणार, नाहीतर तो असं बसून असणं शक्यच नाही. सगळी लोक निघून गेली, फक्त 7 जणांनी त्याला जाणलं आणि त्याच्यावर बसून राहिले. हे 7 लोक आज आपण सप्तऋषी म्हणून ओळखतो. आपण त्यांना 7 दिव्य ऋषी म्हणून संबोधतो. आदियोगीने त्यांना काही प्राथमिक साधना दिली आणि म्हटलं तुम्ही ही साधना करा आपण बघू. मग एके दिवशी आदियोगीचं लक्ष त्यांच्यावर पडलं आणि त्यांना पाहिले 7ही जण प्रखर साधनेने झळाळून अतिशय ग्रहणशील बनले होते. जो अस्तित्वाचं सत्य जाणतो जेव्हा तो अशी झळाळणारी ग्रहणशील माणसं पाहतो तो गप्प बसू शकत नाही. त्यानं पाहिलं हे 7ही जण आता परिपक्व झाले आहेत म्हणून तो खाली बसला कांती सरोवराच्या किनाऱ्यावर आणि योग विज्ञान विशद करायला सुरुवात केली. हे विज्ञान आत्मसात करण्यासाठी, हे गूढ ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि ते मनुष्यात प्रस्थापित करण्यासाठी हे 7ही साधक प्रदीर्घ काळ मौनावस्थेत बसून राहिले. त्यांच्यापैकी सर्वात उज्ज्वल, जो आम्हा सर्वांसाठी फार महत्वाचा आहे, ज्यानं हिमालयाच्या दक्षिणेस जायचं ठरवलं तो म्हणजे अगस्त्य मुनी. त्यांनी स्वतः अतिशय खडतर आणि भूमिगत राहून साधना केली. अगदी निश्चल मौनावस्थेत राहून 1000 वर्षे आणि मग जेव्हा ते त्या साधनेतून बाहेर आले, आदियोगीने दीक्षित केलेलं ज्ञान त्यांनी पूर्णपणे आपल्यात आत्मसात केलं. केवळ फक्त बौद्धिक पातळीवर जाणून घेतलं नाही तर त्यांच्या अवघ्या शरीराच्या कणाकणात एक स्पंदन म्हणून भिनलं गेलं. त्यांच्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ते दक्षिणेस निघाले. 7ही जणांपैकी ते सर्वात उज्ज्वल म्हणून उभरून आले कारण ज्या प्रखर ताकदीनेही त्यांनी हे ज्ञान सर्वत्र पसरवलं, हिमालयाचा संपूर्ण दक्षिण भाग म्हणजे कन्याकुमारी पर्यंत मला माहीत असल्याप्रमाणे भारतात त्यांनी अंदाजे 700 हून अधिक आश्रम स्थापले. छोटी मोठी अनेक स्थानं त्यांनी स्थापली पण त्या काही आपण हिशेबात धरत नाही. पण एक परिपूर्ण आश्रम जिथं वर्षानुवर्षे साधना होत राहिली, एका गुरुची तिथं नेमणूक केली जिथं अखंडपणे साधना होत राहिली. 700 हून अधिक आश्रम त्यांनी आपल्या देशात स्थापले जेणेकरून आध्यात्मिकता दैनंदिन जीवनाचाच एक भाग होऊ शकेल. त्यांची समज इतकी सखोल आणि ज्या प्रकारे त्यांनी आपलं कार्य तडीस नेलं, ज्या ऊर्जेनं आणि बुद्धिकौशल्यानं त्यांनी परिस्थिती हाताळल्या, ती अतिशय अलौकिक आहे. ज्या प्रकारचं कार्य त्यांनी भारतात केलं, आपण त्यांना दक्षिण भारतीय गूढ आध्यात्मिकतेचे जनक म्हणू शकतो. योग एका विशिष्ट साचेबद्ध रचनेत दक्षिण भारतात आला तो अगस्त्य मुनींमुळे. लोक म्हणतात ते 4000 वर्ष जगले. आपल्याला माहीत नाही ते 4000 वर्ष जगले की नाही, पण निश्चितपणे ते सामान्य माणसांच्या सरासरी जीवनमानापेक्षा भरपूर अधिक काळ जगले. त्यांच्या हयातीत त्यांच्या कार्याचा प्रभाव आणि प्रसार लक्षात घेता असं वाटतच नाही की ते फक्त 100 वर्षे जगले.
कमीत कमी 400 वर्षे तरी ते नक्कीच जगले, कारण त्यांच्या कार्याचा आराखडा लक्षात घेता 100 वर्षाच्या कालमर्यादेत ते शक्यच नाही. आज आपण विमानातून प्रवास करतो. त्यामुळे अनेक गोष्टी आज आपल्याला करणं शक्य आहे कमी वेळात. पण ज्या प्रकारचा प्रवास अगस्त्य मुनींनी केला पायी चालत, एका मनुष्याला ते अशक्य आहे. सरासरी मानवी जीवनाच्या कालखंडात निश्चितपणे ते एक दीर्घ आयुष्य जगले, कदाचित 400 वर्ष, कदाचित 4000, किंवा कदाचित लोक 1-0 जास्त लावत असतील. पण त्यांनी अतिशय अविश्वसनीय कार्य केली, आणि एका दृष्टीनं पाहता त्यांनीच कार्तिकेयाचा राग थंड केला. कार्तिकेय म्हणजे शिवशंकराचा पुत्र, अतिशय रागिष्ठ, म्हणून त्याला वडिलांपासून दूर जायचं होतं. आणि तो दक्षिण भारताकडे आला रागानं अतिशय बेभान होऊन, म्हणून तो एक योद्धा झाला. त्याच्या तोडीचा आणखीन कुणीच नव्हता. लोकांवर विजय मिळवित त्याला काही सत्तेचा हेवा नव्हता. जे काही त्याला अन्यायकारक वाटत असे त्याला ठार मारत जात असे, कारण त्याला वाटलं त्याचे आई वडील त्याच्याशी फार अन्यायकारक वागले म्हणून. आणि त्याला एक न्यायसंगत समाज प्रस्थापित करायचा होता. जेव्हा तुम्ही रागानं बेभान असता तेव्हा सगळं काही तुम्हाला अन्यायकारक वाटतं, नाही का? प्रत्येक लहान सहान गोष्ट तुम्हाला वाटतं तुमच्यावर प्रचंड मोठा अन्याय होते. जेव्हा तुम्ही क्रोधित असता म्हणून त्याला वाटलं जगात भयंकर अन्याय आहे, म्हणून ठार मारण्यासाठी त्याला अशी पुष्कळ माणसं सापडली. एकामागून एक अशी अनेक युद्ध तो लढला भारताच्या दक्षिणेत जाताना. आणि अगस्त्य मुनींनी त्याच्या ह्या रागाचा वापर त्याचा ज्ञानोदय करण्यासाठी केला, आणि शेवटी त्याला शांती प्राप्ती झाली ती सुब्रह्मण्य पर्वतावर, जे कर्नाटकातील मंगळूर जवळ आहे. त्यानं त्याची तलवार शेवटी सुब्रह्मण्यात धुतली, काही काळ तिथं राहिला, आणि मग कुमार पर्वतावर गेला जिथं त्यानं उभ्यानं समाधी घेतली. तर ही विलक्षण कला, जिथं कार्तिकेयाचा क्रोध त्याच्या ज्ञानोदयासाठी केला, हे अगस्त्य मुनींचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि दक्षिण भारताचे सगळे सिद्धयोगी हे अगस्त्य मुनींच्या परंपरेतून येतात. आणि मी सुद्धा जे काही करतो ते सुद्धा त्यांनी निर्माण केलेल्या मार्गाचाच एक छोटासा भाग आहे. त्यांनी एक विशाल काय असं स्थान निर्माण केलं, मी त्यात फक्त एका खोलीची भर घालतोय. कारण दक्षिण भारतीय गूढ अध्यात्माला एक विशिष्ट प्रकारचा दरवळ आहे, तो केवळ अगस्त्य मुनींमुळेच. तर 7 जणांपैकी अगस्त्य मुनींनीच सर्वाधिक मोठा प्रदेश निवडला त्यांच्या आध्यात्मिक कार्यासाठी, आणि त्याचा वेगवेगळ्या मार्गाने त्याचा प्रसार करण्यासाठी ते अहोरात्र झटले. त्यांनी याची खात्री केली की थोडीफार आध्यात्मिकता ही प्रत्येकाच्या जीवनात असेल. आता ती नाहीशी होत असेल, पण तुमच्या मागची पिढी पाहाल तर तुम्हाला कळेल आजही ती आहे बहुतांशी. दक्षिण भारतात एक सर्वसामान्य शेतकरी सुद्धा, किंवा उत्तर प्रदेशापलीकडील सुद्धा, आणि दक्षिण भारताखालील संपूर्ण प्रदेश एका सामान्य शेतकऱ्यात सुद्धा अध्यात्माचा अंश आहे, हे अगस्त्य मुनींचंच कार्य आहे. हे असं ठिकाण आहे जिथं एकेकाळी अगस्त्य मुनी चालले फिरले. कदाचित ह्या मंदिराला सुद्धा त्यांनी भेट दिली असेल, एकतर स्वतः ते इथं आले किंवा त्यांच्याच एका माणसाला इथं पाठवलं असेल. कारण इथल्या शिवलिंगाचं स्वरूपच असे की त्यावर अगस्त्य मुनींच्या कार्यकुशलतेचा प्रभाव दिसून येतो.
एकतर ते स्वतः किंवा त्यांच्यासारखाच कोणी एखाद्या योग्यानं हे शिवलिंग प्राणप्रतिष्ठित केलेलं आहे, जी एक शुद्ध क्रिया आहे, अर्थात 100% ऊर्जा आधारित प्राणप्रतिष्ठापना। आणखी काही नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, दुसरं काहीच नाही, हे एक 100% ऊर्जा आधारित उभारलेलं शिवलिंग आहे। आणि मी सुद्धा त्याच प्रकारात मोडतो, आणि ही एकच गोष्ट मला माहिती आहे। जीवन एका आयामातून दुसऱ्या आयामात मी सहज रूपांतरित करू शकतो केवळ ऊर्जेचा वापर करून। मला मंत्रकोश माहिती नाहीत किंवा कुठले विधी रीतिरिवाजही मला माहिती नाहीत, मला दुसरं काही माहिती नाही कुठल्याच विधीशिवाय, फक्त केवळ ऊर्जा एका आयामातून दुसऱ्या आयामात बदलतो। तुम्हाला माहिती आहे गुप्त काशी म्हणजे काय? गुप्त म्हणजे गुपित, काशी म्हणजे वाराणसी ऐकलं असेल तुम्ही। काशी विश्वातील सगळ्यात पवित्र शहर आहे, विद्येचं एक सर्वात प्राचीन शहर। हे असं शहर आहे जिथं एकेकडे हजारो आत्मज्ञानी लोक राहत असत। शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक आत्मज्ञानी पुरुष तुम्हाला सहज भेटायचा। तर काशी म्हणजे अतिशय पवित्र स्थान, तर वाराणसी ही मुख्य काशी आहे, केदारनाथ नंतर गुप्त काशी। कुणालाही ह्या काशीचा ठाव लागला नाही पाहिजे। अगस्त्य मुनींबद्दल दक्षिण भारतात अनेक प्रचलित कथा आहेत। जेव्हा ते दक्षिण भारताच्या दिशेने जाऊ लागले, त्यांना विंध्याचल पर्वत लागला, एक अतिशय प्राचीन पर्वतरांगा हिमालयाहूनही। भौगोलिक दृष्ट्या हिमालय अगदी तरुण पर्वत आहे, पण विंध्याचल फार प्राचीन पर्वत आहे, जगातील सर्वात प्राचीन पर्वत। तर ह्या पर्वतांमध्ये हिमालय पर्वताला पर्वतांचा राजा म्हणून ओळखलं जातं। म्हणून जेव्हा अगस्त्य मुनी दक्षिण भारताच्या दिशेने जाऊ लागले, विंध्याचल पर्वताला फार राग आला आणि त्यांना अगस्त्य मुनींना रोखून धरलं आणि विचारलं, हिमालय एक छोटा बालक आहे माझ्या तुलनेत, तुम्ही हे असं कसं करू शकता? त्याला तुम्ही पर्वतांचा राजा कसं काय करू शकता? अगस्त्य मुनींना माहिती होतं, जर पर्वत क्रोधी झाला तर मग काही खरं नाही। एका पुरुषाला जर राग आला तर परिस्थिती बिघडून जातात, आणि जेव्हा पर्वताला राग येतो तेव्हा काय करेल हे सांगता येणार नाही। तर अगस्त्य मुनी जेव्हा खाली बसले, कारण विंध्याचल त्यांचा भक्त होता, तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला। म्हणून अगस्त्य मुनींनी म्हटलं, असाच नतमस्तक स्थितीत थांब, मी जरा दक्षिणेत जाऊन येतो आणि मग तुझी काय तक्रार आहे ते मी बघेन। आणि विंध्याचल तसाच नतमस्तक स्थितीत निश्चल राहिला अगस्त्य मुनींची वाट पाहत। अगस्त्य मुनी कधीच पुन्हा तिथे फिरकले नाहीत, आणि जेव्हा पुन्हा एकदा त्यांना उत्तर भारतात जावं लागलं, ते एका दुसऱ्याच मार्गाने तिथे गेले, जगन्नाथपुरी मार्गे, जेणेकरून विंध्याचल टाळता येईल आणि विंध्याचल तसाच नतमस्तक राहू शकेल। काय माहीत ज्वालामुखीप्रमाणे उफाळून यायला नको, म्हणून विंध्याचल असा लहान राहिला कारण तो नतमस्तक आहे। हिमालय असा उंच आहे कारण तो असा उभा आहे आणि अजूनही वाढतोय। दख्खनाच्या पठारात कुठेही तुम्ही गेलात, बहुधा सगळीकडे तुम्ही पाहाल, एका गावात कोणी म्हणेल, ह्या गुहेत अगस्त्य मुनीने ध्यान केलं होतं, ह्या ठिकाणी अगस्त्य मुनीने हे केलं। बीआर हिल्स मधल्या सगळ्या ठिकाणांपैकी बिलीगिरी रंगन बेट्टा, जे कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात आहे, तर बीआर हिल्स मध्ये असं एक ठिकाण आहे, एक चाफ्याचं झाड आहे अतिशय सुगंधी फुलाचं। तिथले लोक म्हणतात हे झाड अगस्त्य मुनीनं लावलं होतं। पाहायला निश्चितपणे ते अविश्वसनीयरित्या अगदी जुनं झाड वाटतं। आता ते ओबडधोबड खोडानं भरलेलं आहे, त्याच्यासारख्या इतर झाडांच्या तुलनेत ते नक्कीच अतिशय जुनं आहे।
लोक म्हणतात हे झाड अगस्त्य मुनीने 6,000 वर्षांपूर्वी लावलं होतं. कानडी त्याला दोड्ड संपिगे मरा म्हणतात. दोड्ड संपिगे म्हणजे मोठा चाफा, कारण ते इतकं विशाल आहे. अगस्त्य मुनीने ते लावलं आणि काही काळ ते तिथं राहिले. कावेरी नदीच्या प्रवासातला हा मध्यबिंदू आहे. त्यांनी हा मध्यबिंदू अचूक ओळखला आणि अगस्त्य मुनींनी एका शिवलिंगाची इथं स्थापना केली, जे मुळात वाळूसोबत घट्ट चिकटणाऱ्या पदार्थानं बनवलं होतं जे त्याकडे उपलब्ध होतं. म्हणजे हे एक वाळूचं शिवलिंग आहे जे अजूनही आहे तसं शाबूत आहे, फक्त भौतिकदृष्ट्या नव्हे सर्वतोपरी. ह्या लिंगाला कावेरीची नाभी म्हणून पाहिलं जातं कारण तो मध्यबिंदू आहे आणि अगस्त्य मुनीने जे काही केलं त्यांना इथं राहण्यासाठी वेळ नव्हता, पण इथली ऊर्जा तुम्हाला अतिशय भारावून टाकते. जणू काही ते कालच प्राणप्रतिष्ठित केलं गेलंय. अतिशय अविश्वसनीय. हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे. लोकांचा असा विश्वास आहे, अगस्त्य मुनीने आपलं सूक्ष्म शरीर इथं ठेवून गेले ह्या शिवलिंगात आणि त्यांचं मनोमय शरीर, मनोमय कोश, मदुराई की विरुधुनगर इथे एका ठिकाणी त्यांनी त्यांचा बौद्धिक किंवा मनोमय कोश इथं ठेवून दिला. पण त्यांनी कार्तिकेयाची मदत घेतली and त्याचं भौतिक शरीर ते कैलासला घेऊन गेले जिथं शिवशंकर होते आणि तिथं ठेवून दिलं. गोष्टी करण्याचा हा अतिशय विलक्षण मार्ग आहे आयुष्याच्या शेवटी. कैलास हे अध्यात्माचं एक प्रचंड मोठं ग्रंथालय आहे. जेव्हा ते याला शिवाचं निवासस्थान म्हणतात, खरोखर ते शिवशंकराचं निवासस्थान आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की ते अजूनही इथं बर्फावर तांडव नृत्य करतायत. याचा अर्थ आहे जे काही तो होता आणि त्यानं जाणलं होतं ते सर्व काही त्यानं कैलासात साठवून ठेवलंय. फक्त त्यानंच नव्हे, त्याच्यासोबतच्या सर्वांनी. माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अगस्त्य मुनी ज्यांना आपण जाणतो त्यांनी सुद्धा आपल्या ऊर्जा कैलास पर्वतात साठवून ठेवल्यात. तर अगस्त्य मुनी जे काही होते ते सर्व काही त्यांनी कैलास पर्वताच्या दक्षिण बाजूच्या भागात साठवल्या. हे अतिशय अद्भुत आहे, अगदी विलक्षण, अविश्वसनीय. नैसर्गिक सौंदर्य इतकं अद्भुत आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाही आहेत आणि त्याची शक्ती आणि सामर्थ्य तर अतिशय अविश्वसनीय. तर अगस्त्य मुनी दक्षिण भारतीय गूढ अध्यात्माचे स्रोत आहेत. आणि मी जे काही जाणतो त्याचाही ते स्रोत आहेत. मी फक्त केवळ त्यांचा एक नख आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि त्या नखानं मी तुमचं आयुष्य ओरखडतोय.